पार्टी वरणगाव शहराच्या वतीने आज नगरपालिका इथे घंटानाद आंदोलन करण्यात आलेला आहे। प्रशासकीय राजवटीमध्ये झोपलेल्या प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते आज कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांना इथे प्रवेश देण्यात आला होता, त्याकरता आम्ही मोजकेच कार्यकर्ते इथे आले आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे माननीय मुख्याधिकारी समीर शेख यांना इथे निवेदन दिलं आहे। आमची मागणी आहे की जे भोगावती नदीसाठी आम्ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आमची कार्यकाळात बॉडी असताना 5.5 कोटी रुपयाच्या भोगावती नदी सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात तिथं मंजूर केले होते, प्रशासन अजूनपर्यंत काम सुरू करत नाही आहे, त्याकरता त्वरित या सुशोभीकरणाच्या कामाला भोगावती नदीच्या कामाला इथे सुरुवात करा अशा प्रकारची मागणी इथे करण्यात आली। नंबर 2, वरणगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जी पाणी पुरवठा योजना भाजप सरकारने मंजूर करून दिली त्या योजनेचं काम 4 टाक्यांचं काम कंत्राटदार हा करत नाही आहे, त्यानंतर पाईपलाईन टाकण्याचं सुद्धा काम अत्यंत संतगतीने इथे सुरू आहे, त्याकरता भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे माननीय मुख्याधिकारी मोदींकडे मागणी केली की पाणी पुरवठा योजनेच्या कामाला जलद गतीने सुरुवात करा आणि 18 महिन्याच्या आत ते काम पूर्ण झालं पाहिजे। लोकांना 24 तास पाणी देण्याचा आम्ही जो शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण झाला पाहिजे। उन्हाळा आलाय, लोकांना पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार आहे, त्याकरता पाणी टंचाईच्या बाबतीत कंत्राटदाराला आदेश देऊन त्वरित काम स्पीडनं जे जलद गतीनं काम झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी इथे करण्यात आलेली आहे। त्यानंतर सिद्धेश्वरनगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी त्या घरामोजणीसाठी जी फी लागणार होती त्याचा प्रश्न समस्यासुद्धा मिटली नाही, ती सुद्धा त्वरित मिटण्यात यावी अशा प्रकारची मागणी इथे केली आहे। मकरनगर येथील बंद गार्डन गार्डन जे आहे ते बंद अवस्थेत आहे, त्या गार्डनच्या कामाला सुरुवात करा अशा प्रकारची मागणी इथे करण्यात आली आहे। घनकचरा प्रकल्प इथे उभा केला परंतु नगरपालिका प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे तो प्रकल्पसुद्धा सुरू करण्यात यावा। आस्थानगरमधील जे उपनगर अध्यक्ष अखला भाऊ यांच्या वार्डामध्ये शौचालयाची दुरावस्था झाली आहे, ही शौचालय तातडीनं दुरुस्त करून जनतेसाठी ते खुली करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला आहे, इथं सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहे। घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून विनंती केली आहे की हे ज्या मागण्या आहे या वरणगावकरांच्या हिताच्या आहे, त्या मागण्या आम्ही आमच्या कार्यकाळात मंजूर केल्या आहे, त्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजेल। भारतीय जनता पार्टीने विनम्रपूर्ण त्यांना इशारा आणि विनंती केली आहे की आपण त्वरित या मागण्या ज्या आहे त्या मार्गी लावण्यात याव्या, जनतेला त्याचे जे लोकार्पण करावे म्हणजे जनतेला ते कामं द्यावी अशा प्रकारची मागणी इथे केली आहे। आणि प्रशासनानं जर कधी या पद्धतीत जर कधी नाही ऐकलं तर भारतीय जनता पार्टी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही आज या प्रसंगी इथे देतोय। आणि यापुढे अधिक आंदोलन झोपलेल्या प्रशासनाचा भारतीय जनता पार्टीचा।